पुढचा प्रश्न काय बघा टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिबलाल्टर म्हणत असत तर रायगड किल्ल्याला बघा कोणता किल्ला आहे रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिबलाल्टर असं म्हणत असत महाराष्ट्राच्या उत्तरेला टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेला टिंबटिंब टेकड्या आहेत तर महाराष्ट्राच्या उत्तरेला सांगायला माहिती आहे सातपुडा पर्वतरांगा आहेत आणि त्याच्या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत बघा टेकड्या आहेत कोणत्या गोविलगडच्या टेकड्या आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत असेल तुमच्या फायद्याचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन नसाल म्हणजे असाल तर लगेच्या लगेच सामील होऊन जा तुम्हाला असेच जिक्कीचे व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे लगेच सबस्क्राईब करून बघा शेजारचं जे काही लाल बटन आहे त्यावर क्लिक करा आणि घंटी दाबायला अजबात विसरू नका पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे खालीलपैकी पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक जुन्नरा तालुका बघा पूर्वेकडील ते उत्तरेकडील तालुका आहे बघा पुणे भागातील सर्वाधिक उत्तरेकडील तालुका आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोणता कोयना पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील कोणती नदी खचदरीतून वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते जी काही तापी नदी पहा ती तापी नदी खच दरीतून वाहते कोणती नदी तापी नदी खच दरीतून वाहते खालील विधानांचा भाग आपल्याला सत्यता तपासायची खालील विधानाची बरोबर आहेत कारण ते ओळखायचे आहेत तर पहिलं विधान बघा दख्खनचं पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलं आहे दख्खनच्या पठारावर बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयाने झालेली तर बघा हे दोन्ही पण विधानं कशी आहेत बघा बरोबर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मालवण वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी टिंबटिंब तिम्ब हा घाट अत्यंत उपयुक्त आहे कोणता घाट अत्यंत उपयुक्त आहे तर फक्त अविधान या ठिकाणी बरोबर आहे फोंडा आणि आंबोली घाट हे एकदम उपयुक्त आहेत कुठे जाण्यासाठी मालवण वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी फोंडा आणि आंबोली घाट अत्यंत उपयुक्त आहेत पुढचा प्रश्न आहे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगाचा कोणता क्रम बरोबर आहे कसून उत्तरेकडून दक्षिणेकडे याचा योग्य क्रम ओळखायचा बघा राईट आन्सर बघा याचा ऑप्शन दोन सात पुडा सातमाळ हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव हा क्रम एकदम आय एम पी आणि एकदम उत्त असा उत्त, लावलेला आहे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे सात सातमाळ हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर राईट आन्सर बघा सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख काय बघा जलविभाजक आहे सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे ज्या तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ आजिबाज स्किप करू नका या ठिकाणी बघा आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर डाउनलोड करून घ्या बघा या ठिकाणी तुम्हाला प्लेस्टोअरमध्ये हे नाव सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर आपल्याला कॅटेगरी एम पी सी सिलेक्ट करायची या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेससुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो आपली खोड कशी असते सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस एखादा फॉर्म सुटतो ज्यावेळेस एखाद्या वेळेस परीक्षा असते त्यावेळेस आपण अभ्यास करतो तसं करून जमत नाही मित्रांनो ज्यावेळेस बघा आपल्याला आप पहिलं आपल्यासमोर आपल्या समोर आला लढायला आणि आपण जर जोर मारायला लागलो तर काय उपयोग होणार नाही आणि ज्यावेळेस आपलं वजन वाढ चाललं आणि आपल्याला हार्ट अटॅकचा झटका आला आपण छातीवर हात ठेवून जर रनिंग करायला लागलो तर काय उपयोग होणार नाही तसंच मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आहे जर आपल्याला अभ्यास आप करायचा असेल तर आत्तापासूनच तयारीला लागावं लागणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा जे काय आपली लिंक टाकलेली प्रॉपरची त्याला सुद्धा फॉलो करा आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन न्यूज जर असाल तर नक्कीच तुम्ही काय करा या ठिकाणी एम पी सी कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला सगळ्या परीक्षेचा अभ्यास करता येईल एम पी एस सी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोड वापरायचा आहे फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी आपला कोड आहे बघा यस एम बी टेन काय कोड आहे एस एम बी टेन हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे मोफत सुद्धा क्लासेस बघू शकता तर मित्रांनो हेच क्लास आपल्याला बघा काही दिवसांनी पेड पाहायला मिळतील त्यामुळे बघा फ्रीचा फायदा करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घ्या आणि जर तुम्ही प्लेस्टोरमधून अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसून केलं तर डाउनलोड करून घ्या आणि जर तुम्हाला कोड मागितला तर एस एम बी टेन हा काय आपला कोड आहे हा या हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस पाहता येतील त्यामुळे मित्रांनो अजिबात पाणा करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या प्रोफाईलची आणि ॲपची सुद्धा लिंक टाकू आपण त्या ठिकाणीमधून तुम्ही डाऊनलोड करा आणि आपला कोड आहे बघा एस एम बी टेन हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत फायदा घेऊ शकता जालना जिल्ह्याची सीमा खालील पैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडलेले आहेत खालील पैकी जालना जिल्ह्याची सीमा कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत यामध्ये बघा फक्त अविधान बरोबर आहे बुलढाणा परभणी आणि बीड या ठिकाणी बघा जालना जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत बुलढाणा परभणी बीड आणि औरंगाबाद या या जिल्ह्याशी बघा जालना जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे बघा एस टी आय मेनसाठी विचारला होता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा या राज्याशी सीमेशी कमीत कमी लागून आहे तर यवतमाळ या जिल्ह्याची सीमा बघा कमीत कमी लागून आहे कोणत्या यवतमाळ पुढचा प्रश्न आहे बघा यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे तर वाशिम हा जिल्हा बघा यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे कोणता वाशिम जिल्हा खालील शिखरे त्यांच्या उंचीप्रमाणे आपल्याला उत्तरत्या क्रमाने लावायचे आहेत खाली जी काही शिखरं दिलेली आहेत बघा ते आपल्याला उंचीप्रमाणे उत्तर त्या क्रमाने लावायचे त्याचा बघा पहिल्यांदी एक नंबर येईल बघा साल्लेअर एक नंबरला या ठिकाणी कळसुबाई असतात एक नंबरला कळसुबाई आलं असतं तर तो एक नंबरला इन त्याच्यानंतर बघा दोन नंबर येईल बघा त्र्यंबकेश्वर दोन नंबरला काय बघा त्र्यंबकेश्वर एक नंबरला या ठिकाणी बघू शकता तीन नंबरला काय बघा या ठिकाणी प्रतापगडील आणि सगळ्यात शिवटेल बघा सिरसोळा आलं लक्षात मग याचा राईट आन्सर काय बघा क ब अ आणि ड राईट आन्सर काय बघा या ठिकाणी क ब इथं बघू शकता कब अड कब अड पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये टिंबटिंब घाट आहे तर कोल्हापूर आणि कुडाळमध्ये बघा कोणता घाट आहे तर आंबा घाट आहे कोणता आंबा घाट मानवत सेलू पूर्णा आणि हे टिंबटिंब हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत आपल्याला काय विचारलंय परभणी जिल्ह्यामधले तालुके विचारले तर मानवत सेलू पूर्णा आणि सोनपेठ हे बघा परभणी जिल्ह्यामधले तालुके आहेत लक्षात ठेवा परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं कोणता क्रम बरोबर आहे ते विचारलं विचारला या ठिकाणी त्याचं बरोबर उत्तर आहे बघा आपल्याला विचारलं आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे तर बघा फोंडा आंबा आणि कुंभारली बोर हे काय बघा दक्षिणेकडून उत्तर दे उत्तरेकडे एकदम बरोबर क्रम आहे पुढचा प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते जिल्हे आहेत यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला कोणत्या जिल्ह्यात आपल्या सांगायला आहे पूर्वीला कोणता जिल्हा आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे बघा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखरे तर अस्तंभा कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे काय बघा सर्वात उंच शिखरे कोणतं अस्तंभा दिलेल्या जिल्ह्यांचा भौगोलिक क्षेत्राचा विचार करून लहान ते मोठ्या अशा क्रमाने जो पर्याय दिला आहे तो ओळखून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे खालीलपैकी विचारले आपल्याला तर बघा या ठिकाणी हिंगोली सिंधुदुर्ग गोंदिया आणि नंदुरबार हा पर्याय बघा या ठिकाणी योग्य आहे हिंगोली सिंधुदुर्ग गोंदिया आणि नंदुरबार मध्य व दक्षिण यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे मध्य व दक्षिण यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे तर कोणते खिंड आहे बघा पालघाट ही खिंड आहे लक्षात ठेवा मध्य आणि दक्षिण सहाद्रीच्या दरम्यान पालघाट खिंड आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालील पर्वत शिखरांच्या समुद्र असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम विचारला या ठिकाणी आता आपल्याला कोणता क्रम विचारला आहे उत्तरता क्रम विचारलेला आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर राईट आन्सर आता आपल्या सगळ्यांना माहिती उत्तरता क्रम म्हणले सगळ्यात मोठं कोणतं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे कोणतं आहे कळसुबाई लक्षात ठेवा कळसुबाई एक नंबरला येईल एक नंबरला काय बघा कळसुबाईल त्याच्यानंतर दोन नंबरला साल्लेरे मग हे दोन नंबरला येईल आता हे दोन ऑप्शन ए ड आणि अ कुड कुठे आहेत बघायचे तर ड आणि बघा अ हे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी मग आपलं काय बघा त्याच्यानंतर क ब येईल लक्षात ठेवा क ब एक नंबरला हे दोन नंबरला सारेल तीन नंबर येईल महाबळेश्वर आणि चार नंबरला काय बघा सप्तशृंगी लक्षात ठेवा सप्तशृंगी मग काय येईल बघा ड अ बघा ड अ त्याच्यानंतर क आणि ब हे याचं काय येईल बघा विधान बरोबर होईल आपल्याला काय विचारलंय समुद्रचा पटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार विचारला होता पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर पुणे जिल्ह्याला बघा टोटल पाच जिल्ह्याच्या सीमा टच होतात पुढचा प्रश्न बघा घड्याळ्याचे काठे ज्या काट ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्ह्यात घड्याळ्याचे काठे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणकोणते जिल्हे आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार नागपूर भंडारा गो गडचिरोली यवतमाळ वर्धा हे काय बघा घड्याचे काटे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेने जिल्हे खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर नाहीत विचारले आपल्याला सुवर्णदुर्ग सागरी किल्ला हे बरोबर आहे कळसुबाई शिखराची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे सोळाशे शेहेचाळीस हे सुद्धा विधान बरोबर आहे वैतरणा पूर्ववाहिनी नदी हे विधान बघा चुकीचं आहे म्हणजे यामधलं कोणतं विधान चुकीचं आहे तर ऑप्शन क्रमांक क आहे बघा चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नाही काय प्रश्न आहे परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा टच होत नाही तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद या जिल्ह्याची सीमा टच होत नाही परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा टच होत नाही तर औरंगाबाद जिल्ह्याची नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्यामधील जलविभाजक आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी जल जलविभाजक आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन सातमाळ अजिंठरांग हे बघा गोदावरी या ठिकाणी बघू शकता तापी आणि गोदावरी नद्यामधील जलविभाजक आहे सातमाळ अजिंठा ठरांग पुढचा प्रश्न आहे सातपुडा दोन भागात कशामुळे विभागला जातो टिंबटिंबमुळे विभागला जातो राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक तीन बहराणपूरफट बहराणपुण्या फटामुळे बघा दोन विभागामुळे विभागला जातो नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणतं शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी कोणतं शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पुणे हे शहर बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आता या ठिकाणी आपल्याला चढता क्रम विचारलाय खाली महाराष्ट्रातील महत्वाची शिखरांची यादी दिलेली यापैकी कोणता चढता क्रम म्हणजे कमी उंचीकडून जास्त उंची बरोबर आहे आता सगळ्यात कमी उंची आपल्याला सगळ्यात शेवटी घ्यावं लागेल मग या ठिकाणी बघ आपल्यानं इथं बघू शकता कळसुबाई मागोणे म्हणजे एक नंबरला त्याच्यानंतर सालरे दोन नंबरला मग ऑप्शन क्रमांक दोन आपला काय बघा या ठिकाणी उत्तर बरोबर होईल तरंबकेश्वर सप्तसुंगी साल्हेर आणि कळसुबाई महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते तर राईट आन्सर आहे कोकण किनारपट्टी आपली कोणती बघा कोकण किनारपट्टी नेक्स्ट पहा तोरणमाळे जे काही थंड ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती कोणतं तोरणमाळे थंडावं ठिकाण हे बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे तोरणमाळ थंडाचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित चेट आहे पुढचा प्रश्न आहे अहेरी कोरची आणि मूलचेरा व टिंबटिंब हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तालुके आहेत आपल्याला विचारले गडचिरोली जिल्ह्यामधले तालुके तर अहेरी कोरची मूलचेरा आणि धानोरा हे बघा गडचिरोली जिल्ह्यामधले काय बघा तालुके आहेत कोणत्या गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत पुढचा प्रश्न आहे बघा लाहवारसच्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ्यांना अशा पोकळ्यांनी खडकयुक्त खडकास कोणते खडक मानतात तर याला बघा कोणते खडक मानतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन कुहरी खडक मानतात कोणते खडक म्हणतात कुहरी खडक म्हणतात हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही तर बीड या जिल्ह्याची सीमा बघा हिंगोली या जिल्ह्याला टच होत नाही कोणत्या बीड या जिल्ह्याची सीमा हिंगोली या जिल्ह्याला टच होत नाही भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्ह्याचा क्रम लावायचा आहे आज आपल्याला चढथाक्रम तर बघा या ठिकाणी क्रम कसा लावायचा भौगोलिक क्षेत्रफळानुसार या ठिकाणी एक नंबरला बघा या ठिकाणी लातूर त्याच्यानंतर येईल बघा या ठिकाणी धुळे दोन नंबरला येईल धुळे त्यानंतर बघा नागपूर येईल तीन नंबरला त्यानंतर जळगाव येईल बघा चार नंबरला आणि अमरावती पाच नंबरला अशा प्रकारे याचा राईट आन्सर काय येईल बघा ई अ इथं बघा इ अ ड ब क ई अ ड ब क सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पाठारी प्रदेश पसरलेला आहे त्या पाठारी त्यास टिंबटिंब पठारी प्रदेश असे म्हटलं जातं कोणता पठारी प्रदेश असं म्हटलं जातं विचारलंय तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र प्रठार किंवा दख्खनचा पठार म्हणून त्याला ओळखलं जातं महाराष्ट्र प्रठार किंवा दख्खनचा पाठार म्हणून त्याला ओळखलं जातं महाराष्ट्रातील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावायचे आहेत आपल्याला सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावायचे आहेत तर बघा सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि जंजिरा हे बघा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि जंजिरा महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही तर बघा या ठिकाणी गोंदियाचा आणि तेलंगणाचा काही संबंध येत नाही बघा लक्षात ठेवा म्हणजे बाकीचे चंद्रपूर यवतमाळ नांदेडची सीमेट होते पुन्हा या ठिकाणी बघा आपल्याला त्यांच्या उंचीप्रमाणे चढता क्रम विचारला आहे खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीप्रमाणे चढथा क्रम विचारलेला आहे आपल्याला तर राईट आन्सर बघा या ठिकाणी एक नंबर येईल बघा फोंडा एक नंबरला काहीलगा फोंडा घाट त्याच्यानंतर येईल बघा कुंभारली दोन नंबरला कुंभारली मग येईल बघा या ठिकाणी हरिश्चंद्रगड आणि सगळ्या शेवटी काही बघा कळसुबाईल मग याचा राईट आन्सर काहील बघा ड क ब अ ड क ब अ खाली दिलेल्या माहितीवरून खडक समूहाचं नाव ओळखायचं आपल्याला संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्हा नागपूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग याचा काही ये भाग येतो साकोली सौसर मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक हे साधारण कालखंड चारशे कोटी वर्षाचा महाराष्ट्रातील दहा पॉईंट पाच टक्के क्षेत्र याने व्यापलेला आहे तर हा खडक कोणता आपल्याला विचारलेला आहे हा खडकाचा प्रकार आहे बघा कॅब्रियन समूह ऑप्शन क्रमांक तीन हा खडकाचा प्रूह कोणता येईल समूहाचा खडक पुणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी फक्त ब आणि क किल्ले ब आणि क किल्ले बघा या ठिकाणी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत हनुमंते घाट हा टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या मध्ये आहे कोणता हनुमंते घाट हा टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या मध्ये आहे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा कोल्हापूर आणि कुडाळच्या मध्ये आहे हनुमंत घाटा कोल्हापूर आणि कुडाळच्या मध्ये आहे पुढचा प्रश्न विचारला आपल्याला खालीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहेत किंवा असत्य आहेत तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक विधान अ आणि ब विधान हे भागात चुकीचे आहेत रायगड जिल्ह्यात बारा तालुके आहेत हे भागात चुकीचं आहे त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये अठ्ठेचाळीस तालुके आहेत हे पण चुकीचं आहे बघा म्हणजे असत्य विधान विचारलेचं आपल्याला पुणे व रायगड सातारा व रत्नागिरी कोल्हापूर व रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यास अनुक्रमे टिंबटिंब टिंबटिंब या घाटांनी जोडलेलं आहे तर कोणता घाट आहे बघा बोरघाट त्यानंतर कुंभारली घाट आंबा घाट फोंडा घाट कोणकोणते कौं, बघा बोरघाट कुंभारली घाट बोर आंबा घाट व फोंडा घाट खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उत्तर त्या क्रमाने लावलेली आहेत या ठिकाणी उत्तरता क्रम विचारला आपल्याला राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक तीन सालेर हरिश्चंद्रगड तोरणा आणि सप्तशृंगी हे काय बघा योग्य उत्तर त्या क्रमाने लावलेले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुढील शिखरांचा त्यांच्या उंचीच्या वाढ त्या क्रमाने विचारले आपल्याला तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर राजगड तोरणा आणि हरिश्चंद्रगड हे काय बघा त्यांच्या वाढ त्या क्रमाने कोणत्या वाढ त्या क्रमाने विचारलेला आहे आपल्याला पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढचा प्रश्न बघा खालील विधान बघायचे ठाणे जिल्ह्यातील अकोलोली येथे गरम पाण्याचे झरे एकदम बरोबर विधान आहे गु हा घर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेला आहे हे सुद्धा बरोबर आहे परंतु हे चुकीचं आहे बघा उरुळी कांचने देवाई देखे पर्यटन केंद्र आहे का नाहीये सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे काय तर सु आणि नामी म्हणजे बघा या ठिकाणी उत्तरेचं ऑप्शन क्रमांक तीन बंदर लाट म्हणजे काय बंदर लाट पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला ओळखायचं आहे तर राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक दोन जीवनगड डोंगरात मेळघाट जीवनगड डोंगरात मेळघाट हा डाट जंगलाचा विभाग आहे हे विधान काय या ठिकाणी बरोबर आहे तर या ठिकाणी विचारले कोणते विधान चुकीचे आहेत अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्ह्याची सीमा म्हणजे सर्वाधिक सात जिल्ह्यांशी जोडलेलं आहे विधान बरोबर आहे तर यामधलं चुकीचं विधान ऑप्शन क्रमांक बय बघा मुंबई शहर ह्या सर्वात लहान जिल्ह्याची सीमा ह्या सर्वात कमी म्हणजे दोन जिल्ह्याशी जोडलेले हे चुकीचे आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक म्हणजे फक्त अविधान या ठिकाणी फक्त बविधान या ठिकाणी बघा चुकीचे अविधांक सेवकाबरोबर आहे नेक्स्ट हे बघा दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे टिंबटिंब हे पुरावे आहेत तर कोणतेच बघा पुर पुरावे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालीचे गरम पाण्याचे झरे हे काय बघा पुरावे आहेत महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यापैकी कोणता जिल्हा हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही तर कोणता आहे बघा हिंगोली हा जिल्हा आहे कोणता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यापैकी जालना जिल्ह्याच्या लगत किंवा शेजारी नाही तर हिंगोली हा जिल्हा आहे